हाँ, एमसीक्यू सॉल्व करण्याच्या अगोदर थोडं चॅप्टरची आपण समरी बघूया. जे स्टुडंट्स आता 12वीला आहे त्यांना थोडं ऑनलाईन समजण्याची अडचण येत असेल, परंतु ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपला जो टाइम वेस्ट होणार आहे त्याचा आपण त्याला युटिलाइज करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे मला वाटतं तुम्ही दिवसात ना एखादी तास किंवा अर्धा तास यासाठी खर्च केला तर बऱ्यापैकी जमेल. आपण हे जे रेग्युलरचे स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी क्लासमध्ये हे सर्व चॅप्टर, कारण सॉरी हे सर्व चॅप्टर आपण रिपीट करणारच आहे, कारण हा पिरियड पूर्ण जरी 14 एप्रिल पर्यंत सांगितलेले तरी सुद्धा 5 ते 7 दिवस अजून वाढू शकता. त्यामुळे लगेच काही आपल्याला क्लासला सुरुवात करता येणार नाही, त्यामुळे तोपर्यंत तुमचा गेलेला वेळ जो असेल तो वेस्ट जाईल, तर त्याचा आपण युटिलायझेशन करण्याचा प्रयत्न करतो. आता हे ऑनलाईनचं मी पण नवीन असल्यामुळे थोडंसं समजून देण्यासाठीच्या काही अडचणी मला पण येत आहे, पण मग आपण थोडं सुरू जर ठेवलं तर ते रुटीनमध्ये येऊ शकतं असं मला वाटतंय. तर आपण या चॅप्टरला थोडं समराइज, कमी एक्झाम्पल्स घेतले मी. आता मी याच्यानंतर जे डेरिव्हेटिव्ह नावाचं चॅप्टर सुरू करेल तर ते स्पेशल ज्या रेग्युलरच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळं राहील आणि जे क्रॅश कोर्सला होते त्यांच्यासाठी ते अलग राहील. म्हणजे मी क्रॅश कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं फास्ट घेईल आणि जे रेग्युलरचे स्टुडंट आहेत त्यांना मी जसं आपण क्लासमध्ये घेतो तसं घेईल. परंतु तुम्ही थोडंसं लागून राहा, हळूहळू समजेलच. नंतर तुम्ही पेन आणि एक वही घेऊन जर बसलात तर त्यावेळेस तुम्हाला याच्यावर काही नोट्स घेता येतील आणि त्या नोट्स घेतल्या तरच तुम्हाला ते समजेल. अदरवाईज असं मूवीसारखं ऐकल्याने काही ते लक्षामध्ये येणार नाही. आता आपण बघूया, थोडं फास्ट बघतो मी. सेंटेन्स, आता सेंटेन्स जे असते अलग अलग प्रकारचे सेंटेन्स असतात. जसं हा डिक्लेरेटिव सेंटेन्स आहे किंवा त्यालाच असिरेटिव सेंटेन्स होतं, म्हणजे याच्यातनं फक्त डिक्लेअर होतं. जसं बघा, डिक्लेरेटिव सेंटेन्स जो काय तो फक्त डिक्लेअर करतो किंवा स्टेट द फॅक्ट किंवा आर्ग्युमेंट्स ओपिनियन तो डिक्लेअर करतो, त्यामुळे तो पॉझिटिव्ह राहू शकतो किंवा निगेटिव्ह राहू शकतो. जसं आपण म्हटलं या ठिकाणी पाहता, हा गोपाल पांडे इज इंटेलिजन्स स्टुडंट, तर हे डिक्लेअर झालं. परंतु गोपाल पांडे हा इंटेलिजन्स प्रत्येकालाच वाटेल असं नाही आहे, त्यामुळे ही फक्त डिक्लेअर झालं, ओपिनियन झालं, त्यामुळे इथून याला काही स्टेटमेंट असं म्हणता येत नाही. नंतर इम्पेरेटिव, आता इम्पेरेटिवमध्ये काय ऑर्डर असते, रिक्वेस्ट असते, त्याच्यामध्ये यू हा जो सब्जेक्ट आहे तो नसतो. जसं हेल्प मी, प्लीज गिव मी कोल्ड वॉटर, या पद्धतीने हे सेंटेन्स, तर हे पण आपलं लॉजिकल स्टेटमेंट नसतं. नंतर एक्सक्लेमेटरी, याच्यामध्ये एक्सक्लेमेशन असतो, म्हणजे याच्यामध्ये फिलिंग ब्रस्ट होत असतात. त्या फिलिंग ब्रस्टमध्ये जॉय असेल, सॉरो असेल, तर जनरली याला एक्सक्लेमेशन मार्क्सने इंडिकेट केला होता. जसं हे वी विन लॉकी लक हॉकी मॅच, या पद्धतीने. नंतर नंतरचा पॉइंट आहे हा इंट्रॉगेटिव. हे तर तुमच्या लक्षात येतंच की याच्यामध्ये इंट्रॉगेशन असतं. हा एक तर डब्ल्यू एच क्वेश्चन असेल किंवा हा यस नो क्वेश्चन किंवा त्याला आपण म्हणतो रिटॉरिकल क्वेश्चन असेल, तर तो सुद्धा आपली लॉजिकल स्टेटमेंट नसते. नंतर ऑप्टेटिव सेंटेन्स, ऑप्टेटिव सेंटेन्स काय असतं, याच्यामध्ये आपण एखाद्याला विश देतो, म्हणजे हा पण एक एक्सक्लेमेशनचाच आहे, परंतु विश यू बेस्ट ऑफ लक किंवा मे गॉड ब्लेस यू, या प्रकारच्या ज्या स्टेटमेंट असतात, सेंटेन्स असतात, त्यांना ओपन ऑप्टेटिव सेंटेन्स म्हणतात. तर हे जे आपण पाहिले यांना आपण लॉजिकल स्टेटमेंट म्हणू शकत नाही. का नाही म्हणू शकत तर आपण आता नेक्स्ट मध्ये बघू. तर लॉजिकल स्टेटमेंट किंवा त्यालाच प्रोपोजिशन असं संबोधलं जातं. तर प्रोपोजिशन्स मध्ये काय असतं की ते एकतर फाल्स पाहिजे किंवा मग ट्रू असलं पाहिजे, दोघं नसलं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही हे रिडिंग करत चला, मी तुमच्या समोर घेतो इथे, फाल्स असलं पाहिजे किंवा ट्रू असलं पाहिजे, परंतु दोघं नसलं पाहिजे, त्यावेळेस त्याला स्टेटमेंट किंवा प्रोपोजिशन असं म्हटलं जातं. इथे पाहता स्विच, म्हणजे ऍक्च्युअल या चॅप्टरचा जो यूज आहे तो स्विच साठी केला जाईल. तर यामध्ये हे वर्किंग नेचर ऑफ स्टेटमेंट इन लॉजिक इज सेम ॲज द नेचर ऑफ स्विच इन सर्किट. जसं स्टेटमेंट ट्रू असेल म्हणजे स्विच हा ऑन राहील, स्टेटमेंट फॉल्स असेल तर स्विच ऑफ ऑफ राहील. म्हणजे इथे स्विचेस मध्ये 1 आणि 0 यूज केला होता आणि आपण स्टेटमेंट मध्ये ट्रू आणि फॉल्स, याचा अर्थ जी स्टेटमेंट ट्रू आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते, जी स्टेटमेंट फॉल्स आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते. मग आता काही स्टेटमेंटचे टाईप्स येतात. आता स्टेटमेंटच्या टाईप्समध्ये
एक आहे हा सिंपल स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट अशी स्टेटमेंट असते विच कॅनॉट बी ब्रोकन इन टू टू ऑर मोर सेंटेन्सेस इज कॉल्ड सिंपल स्टेटमेंट. याचे टू पार्ट आपल्याला करता येत नाही, त्यामुळे याला सिंपल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. तर सिंपल स्टेटमेंट जे ते पी क्यू आर अशा स्मॉल लेटरने यूज केल्या जातात. जसं बघा, रूट फाईव्ह इज रिअल नंबर इज ट्रू स्टेटमेंट, सन सेट इन वेस्ट अ फॉल्स स्टेटमेंट. तर ही झाली सिंपल स्टेटमेंट. याच्याहूनच आपण कंपाऊंड स्टेटमेंट पण विचारात घेऊ शकतो. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, की अ स्टेटमेंट विच इज फॉर्म, अ कंपाऊंड स्टेटमेंट विच इज फॉर्म कंबाइनिंग टू और मोर सिंपल स्टेटमेंट्स बाय द वर्ड सच एज एंड और नॉट इफ देन एंड इफ एंड ओनली इफ. ऍक्च्युअल नॉट ने कंपाऊंड जॉईंट केला जात नाही, परंतु याला लॉजिकल कनेक्टिव असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी बा, फर्स्ट क्वेश्चन इज स्कूल इज ओपन ऑर हॉलिडे इज डिक्लेअर. तर हे आर हा आपला लॉजिकल कनेक्टिव झाला. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट्स फोर साइड्स आर इक्वल अँड ऍडजसंट अँगल इज 90 डिग्री. मग आता इथे इफ अँड ओनली इफ आला, तर असे बरेचसे सेंटेन्स आपण या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. तर शॉर्टमध्ये कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय, तर इ स्टेटमेंट विच इज फॉर्म बाय कंबाइनिंग टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट. आता सब स्टेटमेंट म्हणजे काय, अ सिंपल स्टेटमेंट विच वेन कंबाइंड टू द फॉर्म ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आर कॉल्ड सब स्टेटमेंट. सब स्टेटमेंट ऑल्सो आर ऑल्सो कॉल्ड कंपोनंट. तर ज्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण एखादी सिंपल स्टेटमेंट जॉईन करतो, जसं इट इज फॉल्स दॅट इफ टुडे रेन्स टुडे ऑर नॉट. मग आता इट इज फॉल्स आला. आता ओपन स्टेटमेंट, ऍक्च्युअल ही ओपन स्टेटमेंट जी आहे ही लॉजिकल स्टेटमेंट नसते, कारण या ठिकाणी आपण त्याला ट्रू किंवा फॉल्स नाही सांगू शकत. तिथे जनरली वन व्हेरिएबल असतो, वन पेक्षा जास्त व्हेरिएबल त्या ठिकाणी यूज होत असतात. जसं बघा, ही इज अ ग्रेट मॅन, आता हा ओपन सेंटेन्स आहे, कारण ही म्हटला तर त्या ठिकाणी असं पर्टिक्युलर स्टुडंट येत नाही त्यामुळे. नंतर आता आपण बघूया, आता ह्या स्टेटमेंट्स रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. जसं बघा, जी स्टेटमेंट ट्रू असेल त्यालाच व्हॅलिड स्टेटमेंट असं संबोधलं जातं, जी स्टेटमेंट फॉल्स असेल त्यालाच इनव्हॅलिड स्टेटमेंट असं संबोधलं जातं. त्याच्यानंतर इथे आता आपण बघूया ट्रूथ टेबल, की ज्या स्टेटमेंट्स असतात त्यांना ज्यावेळेस टेबलच्या फॉर्ममध्ये सब स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये अरेंज केलं जातं त्यावेळेस त्यांना ट्रूथ टेबल असं म्हटलं जातं. मग आता स्टेटमेंट वन असेल तर त्या ठिकाणी टू प्रोबॅबिलिटी असतात, जे ट्रू ऑर फॉल्स. जर स्टेटमेंट टू असतील तर 4 प्रोबॅबिलिटी असतात, आणि स्टेटमेंट 3 असतील तर 8 प्रोबॅबिलिटी असतात. तर टू प्रोबॅबिलिटी असताना आपल्याला लिहायचं, 4 प्रोबॅबिलिटी असताना लिहायचंय टी टी एफ एफ टी एफ टी एफ, हा फिक्स फॉर्मॅट राहील. 3 स्टेटमेंट असतील तर 4 टाइम टी 4 टाइम एफ, आणि क्यू स्टेटमेंट 2 टाइम टी 2 टाइम टी 2 टाइम टी, आणि ते अल्टरनेट घ्यायचं आहे. आता आणि ह्याच्या पुढे आपल्याला आपल्या बुकमध्ये काही अभ्यासाला नाहीच आहे. नंतर काही लॉजिकल कनेक्टिव्स आपण याच्या अगोदर पण त्याचा रेफरन्स घेतला. तर जसं हा अँड आहे, याला इक्वेलन्स बट किंवा अदर वर्ड पण यूज होतात, आणि त्यासाठी हा असा अँड असतो. आपला सेटमध्ये युनियन सॉरी इंटरसेक्शन ला हा इक्वेलन्स आहे, ऑर असेल किंवा आयदर ऑर असेल तर हा असा ऑर मिळतो आपल्याला या ठिकाणी. इम्प्लॉईजसाठी इफ देन असेल तर हे ॲरो त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो, आणि इफ अँड ओनली इफसाठी तर हे असे टू ॲरो आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो.
त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आता नेक्स्ट पॉईंट आहे इलिमेंटरी ऑपरेशन्स ऑफ लॉजिक. आता कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये जे त्या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह यूज होतात त्यावेळेस त्यांना म्हटलं जातं इलिमेंटरी ऑपरेशन ऑफ लॉजिक. मग आता फर्स्ट ऑप्शन जो आहे तो निगेशन किंवा त्याला इन्वर्जन असं म्हटलं जातं. यामध्ये नो किंवा नॉटचा यूज केला जातो, नो किंवा नॉटचा यूज केला जातो. जसं पहा इथे स्टेटमेंट आहे, पी स्टेटमेंट आहे, नंबर टू इज ग्रेटर दॅन सेवन. नंतर त्याचा निगेशन केला इथे, नंबर टू इज नॉट ग्रेटर दॅन सेवन. टेबलमध्ये पीची व्हॅल्यू जर टी असेल, पीची व्हॅल्यू जर टी असेल तर निगेशन पी हा एफ राहील, आणि पीची व्हॅल्यू एफ असेल तर निगेशन पीची व्हॅल्यू टी राहील. हा झाला आपला निगेशन. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आपण विचारात घेऊ आता कंजंक्शन. कंजंक्शन मध्येच टू स्टेटमेंटला अँड ने कनेक्ट केलं जातं आणि त्याचा हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. जसं पाहा या ठिकाणी रमेश इज अ स्टुडंट, क्यू स्टेटमेंट आहे रमेश बिलॉंग्स टू अलाहाबाद. मग आता अँड ने जॉईन केल्यानंतर पहा काय होतो, हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे, हा त्याचा वर्ड फॉर्म आहे. रमेश इज अ स्टुडंट अँड ही बिलॉंग्स टू अलाहाबाद. देन द ट्रू टेबल फॉर अँड इज वी हॅव सीन अर्लियर दॅट फर्स्ट स्टेटमेंट इज टी टी एफ एफ, सेकंड स्टेटमेंट इज टी एफ अँड इन अँड इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन द पी अँड क्यू इज टी अदरवाईज फॉल्स. हिअर डेफिनेशन इज गिवन, पी अँड क्यू इज ट्रू इफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू अदरवाईज फॉल्स. देन अदर डेफिनेशन ऑल्सो, इफ ऍटलीस्ट वन ऑफ द पी अँड क्यू आर बोथ आर फॉल्स देन पी अँड क्यू ऑल्सो फॉल्स. दिस इज द कंजंक्शन. देन डिजंक्शन, इन डिजंक्शन टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय अँड अँड द सिम्बॉलिक फॉर्म इज पी ऑर क्यू. हियर द एक्झाम्पल, बस लेफ्ट अर्ली, माय मॅच इज सॉरी माय वॉच इज गोइंग स्लो अँड दिस इज कनेक्टेड बाय ऑर अँड द ट्रूथ टेबल ऑफ पी ऑर क्यू इन or if both statements are false then the truth value of p or q is false otherwise true. And next point we will see next point implication. It is also called the conditional. In conditional sentences, if is used, then first statement, then is used, and then second statement. And the symbolic form P implies Q or this way. Here, first statement is called antecedent. HSC related MCQ asto or hypothesis. Chi first statement aste hi fakt aapala कंडिशनल मध्येच आपण या कन्सेप्ट यूज करू शकतो, कारण अदर प्लेसला त्या स्टेटमेंटची ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे. इम्प्लिकेशनमध्ये त्या स्टेटमेंटची ऑर्डर इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे कंडिशनलमध्ये जी फर्स्ट स्टेटमेंट असेल त्यालाच अँटीसिडंट ऑर हायपोथेसिस असं म्हटलं जातं, आणि क्यू ही जी स्टेटमेंट असेल त्याला कॉन्सिक्वेंट किंवा कन्क्लुजन असं म्हटलं जातं. तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसा आणि हे नोट करत चला. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटला कंडिशनलमध्ये अँटीसिडेंट ऑर हायपोथेसिस असं म्हटलं जातं, सेकंड स्टेटमेंटला कॉन्सिक्वेंट ऑर कन्क्लुजन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल बघूया पहा, द ट्रेन रिचेस इन टाईम, आय कॅन अटेंड द मीटिंग. इफ ट्रेन रिचेस इन टाईम देन आय कॅन अटेंड द मीटिंग. या टेबलमध्ये सुद्धा इथे जर का टू स्टेटमेंट्स, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स असतो, अदरवाईज तो ट्रू असतो. त्याच पद्धतीने पी इम्प्लाईज क्यू आणि पी
निगेस एन पी आर क्यू, हा आपण पुढे जो अल्जेब्रा बघणार आहे, जो अल्जेब्रा बघणार आहे त्यामध्ये आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे लॉ बघणार आहे त्यामधला हा एक कंडिशनल लॉ आहे, तो तुम्ही नोट करून घ्या. त्यानंतर याचे काही पार्ट पडतात. जसं एक पार्ट आहे त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन, जो पी इम्प्लाईज क्यू असतो त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये दोघं स्टेटमेंटला निगेशन करायचं आहे आणि असं अल्टरनेट लिहायचं आहे. जसं बा, यू यू आर बॉर्न इन इंडिया, यू आर अ सिटीजन ऑफ इंडिया. आता याची स्टेटमेंट बा, इफ यू आर बॉर्न इन इंडिया देन यू आर सिटीजन ऑफ इंडिया, इट इज द इम्प्लिकेशन एंड द सिम्बॉलिक फॉर्म इज पी इम्प्लाइज क्यू. देन कॉन्ट्रा पॉजिटिव निगेशन पी इम्प्लाइज निगेश सॉरी निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मग क्यूला निगेशन बनवायचं, पीला निगेशन करायचं आणि त्या स्टेटमेंटला अल्टरनेट करायचं. मग आता सेकंड स्टेटमेंट कोणती आहे, यू आर अ सिटीजन ऑफ इंडिया, तीस निगेशन झाल्यानंतर काय होते, यू आर नॉट सिटीजन ऑफ इंडिया. देन इथे हा देन आहे, देन यू यू आर नॉट बॉर्न इन इंडिया, तर हा झाला त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तुम्हाला केव्हा करता येतो, त्याला इम्प्लाईजच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आल्यानंतर दोघं स्टेटमेंटला इंटरचेंज करून निगेशन बनवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता आहे कॉन्वर्स. कॉन्वर्समध्ये काय, स्टेटमेंटला इंटरचेंज करायचं. जसं बा, फर्स्ट स्टेटमेंट आहे ट्रँगल इज आयसोस्केल्स ट्रँगल, सॉरी इफ ट्रँगल ए बी सी इज इक्विलॅटरल ट्रँगल देन ए बी ट्रँगल ए बी सी इज आयसोस्केल्स ट्रँगल, यालाच फक्त आपण अल्टरनेट करून घेऊ शकतो. तुम्ही नोट करत चला आणि तुम्ही पण रीडिंग करा. मी हे चॅप्टर अगोदर थोडं समजवण्याचा प्रयत्न केला होता आणि आता आपण त्याची समरी बघतो. आता इन्व्हर्समध्ये काय, असलेल्या स्टेटमेंटला जी स्टेटमेंट आहे पी इम्प्लाईज क्यू, त्याला फक्त तुम्हाला काय बनवायचं आहे, निगेशनमध्ये दोघांना अल्टरनेट वगैरे काही करायचं नाही. हे एक्झाम्पल तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आहे आता बाय कंडिशनल. आता बाय कंडिशनलसाठी हे दोघं सिम्बॉल यूज केले जातात आणि टू स्टेटमेंट ज्या आहे त्या जॉईन केले जातात इफ अँड ओनली इफने. त्यांना शॉर्टमध्ये आय डबल एफ असं पण लिहिलं जातं. त्यांचा टेबलमध्ये पहा, जर दोघं व्हॅल्यू सेम असतील तर तो टी असतो. जसं पहा, इथे टी टी आहे, इथे एफ एफ आहे, परंतु या दोघं व्हॅल्यू सेम नाही आहे त्यामुळे मग एफ आला. तर आपल्याला परत आपण एक सेकंड कंडिशनल लॉ बघणार आहे ते एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. तर पी बाय कंडिशनल क्यू इक्वेलन्स असतो निगेशन पी ऑर क्यू अँड इन ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यूला तो त्या ठिकाणी इक्वेलन्स असतो. तर टू कंडिशनल लॉ आपण त्या ठिकाणी पाहिले, हे डायरेक्ट आपण यूज करणार आहे. त्याच्यानंतर काही कॉमन टेबल्स आहे. जसं कॉमन टेबल्समध्ये इथे काही कॉमन टेबल्स आहे, तर कॉमन टेबल्समध्ये या ठिकाणी आपण बघतोय की पी अँड क्यू मध्ये आहे टी एफ एफ एफ. पी ऑर मध्ये म्हणजे आपण हे सगळे टेबल एकत्र करून घेतले आता, म्हणजे जे अलग अलग होते ते. त्याच्यानंतर आता स्टेटमेंट पॅटर्न, ज्यावेळेस अलग अलग वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंट ह्या एकत्र केल्या जातात आणि एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी हे असे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज होतात, त्यावेळेस त्याला स्टेटमेंट म्हटलं तर हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. त्याच्यानंतर बघूया आपण लॉजिकल इक्विलन्स. आता जसं आपण पुढे बघणारच आहे, तर यांचा टेबल आणि यांचा टेबल हा इक्वल येईल म्हणून याला इक्विलन्स म्हणतात. आता टॅटॉलॉजी, टॅटॉलॉजी काय असतं, तर ज्या स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल हा टी टी असतो. जसं बघा, पी स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे, पी इम्प्लाईज क्यू आहे, नंतर पी इम्प्लाईज क्यू अँड पी,
आणि त्यानंतर आहे पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज क्यू. तर इथे सर्व ठिकाणी टीटी आलेला आहे, त्यामुळे याला म्हटलं जातं टॅटोलॉजी. याचा अर्थ स्टेटमेंट पॅटर्नचं आन्सर जर का ट्रू असेल तर त्याला टॅटोलॉजी असं म्हटलं जातं, आणि स्टेटमेंट पॅटर्नचा आन्सर जर का फॉल्स असेल तर त्याला कॉन्ट्रडिक्शन किंवा फॉल्सी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे आता कॉन्टिजन्सी. असं स्टेटमेंट पॅटर्न की तो टॅटोलॉजी पण नाही आहे आणि कॉन्ट्रडिक्शन पण नाही आहे, त्यावेळेस त्याला म्हटलं जातं कॉन्टिजन्सी. नेक्स्ट पॉइंट आहे आता व्हॅलिडिटी. आता व्हॅलिडिटी म्हणजे काय पहा, व्हॅलिडिटी ऑफ स्टेटमेंट हॅव्हिंग द ऑपरेटर अँड शोज दॅट पी इज ट्रू अँड स्टेटमेंट क्यू इज ट्रू फॉर स्टेटमेंट आर पी एन क्यू टू बी ट्रू. नंतर हे थोडं व्हॅलिडिटीचे वगैरे काही तुम्ही जास्त विचारात घेऊ नका, मी याच्या नोट्स टाकून देईल, तुम्ही त्याला रीडिंग करून घेता. त्याच्यानंतर आता पहा क्वांटिफायर्स. क्वांटिफायर्स दोन प्रकारचे असतात. एक आहे हा देअर एक्झिस्ट, म्हणजे हा सम प्रमाणे फंक्शन करतो. हा फॉर एव्हरी, या ठिकाणी ऑल असतं किंवा फॉर ऑल, यांना ज्या वेळेस यांना यूज केलं जातं त्यावेळेस त्या स्टेटमेंटला क्वांटिफायर स्टेटमेंट असं समजलं जातं. जसं बघा, देअर एक्झिस्ट नंबर विच इज इक्वल टू इट्स स्क्वेअर, तर हा देअर एक्झिस्ट आलेला आहे, तर हा एक क्वांटिफायर आहे. फॉर एव्हरी रिअल नंबर, आता एव्हरी आला आहे त्यामुळे हा सेकंड क्वांटिफायर आहे. आता क्वांटिफायरचे टू टाईप्स असतात, मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा याचा रेफरन्स दिलेला. एक असतो युनिव्हर्सल क्वांटिफायर्स, तर हा इंडिकेट करतो फ्रेजला फॉर एव्हरी किंवा फॉर ऑल, याला तो इंडिकेट करतो आणि याच्यासाठी सिम्बॉल हाय फॉर ऑलचा. नंतर हा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, हा सम किंवा देअर एक्झिस्ट इंडिकेट करतो आणि हा सम त्या ठिकाणी आहे. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय, की ज्या स्टेटमेंटमध्ये हे क्वांटिफायर्स यूज होतात त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आता आता ड्युएल बघूया आपण. ड्युएलमध्ये ड्युएल म्हणजे काय, तर दिलेल्या स्टेटमेंटला अँड असेल तर ऑर घ्यायचं आहे, ऑर असेल तर अँड घ्यायचं आहे, नंतर टॅटॉलॉजी असेल तर कॉन्ट्रडिक्शन घ्यायचं आहे, कॉन्ट्रडिक्शन असेल तर टॅटॉलॉजी. ॲक्च्युअली हे टॅटॉलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन हे रेफरन्स आलेले, या ठिकाणी टू स्टेटमेंट असतात. नंतर इथे एक्झाम्पल आले पहा, पी अँड क्यू आहे तर त्याचा ड्युएल होतो पी ऑर क्यू. त्याच्यानंतर निगेशन हे बघा. आता निगेशन करताना हा जसा आपला सेटमध्ये असणारा डी मॉर्गन्स लॉ होता तोच डी मॉर्गन्स लॉ हा आहे. पी इन ब्रॅकेट सॉरी निगेशन पी अँड क्यू, त्याचा होतो निगेशन पी ऑर निगेशन क्यू. याचा रेफरन्स आपण अगोदर पाहिलेला आहे, तसं आपण एक्झाम्पल अजून सॉल्व करणार आहे. डिजंक्शनचा आहे, इम्प्लिकेशनचा आहे, निगेशनचा निगेशन आहे, निगेशन ऑफ बाय कंडिशन आहे, आणि आता निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. तर क्वांटिफाईडमध्ये जो एव्हरी असतो त्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे सम, देअर एक्झिस्ट ॲटलीस्ट असेल तर त्यावेळेस तुम्हाला यूज करायचं आहे ऑल किंवा एव्हरी, आणि इथे नॉट यूज करायचा आहे किंवा नॉट रिमूव्ह करायचं आहे. नंतर आता काही लॉज आहे, जसं इडिम्पॉर्टंट लॉ जो आहे त्यामध्ये पी ऑर पीचं आन्सर पी असतं, पी एन पीचं आन्सर सुद्धा पी असतं. मला नाही वाटत याला काही जास्त लक्षात ठेवायचं. आणि कोमोडिटी, कोमोडिटीमध्ये ऑर्डर याची सेम असते. मी सांगितलं की सगळे कनेक्टिव्समध्ये ऑर्डर सेम असते, फक्त तुम्हाला एकच ठिकाणी तुम्हाला ऑर्डर लक्षात ठेवायची, ती म्हणजेच कंडिशनलमध्ये. सर्वात हा एक असोसिएटिव्ह लॉ आहे, सर्वात महत्त्वाचा लॉ आहे हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हां, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचे रिलेटेड थोडे एक्झाम्पल जास्त अभ्यासावं लागतील, कारण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बरेचसे एक्झाम्पल बुकमध्ये जे दिलेले, तर जनरली डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट यूज होत असतो, कॉम्प्लिमेंट यूज झाल्यानंतर आयडेंटिटी यूज होत असतो,
हे तिघ लॉज जास्त यूज मध्ये. नंतर हा ऍबसॉर्प्शन लॉ आहे, याच्यामध्ये स्टेटमेंट रिपीट असतील तर तो पीच येत असतो. नंतर डी मॉर्गन्स लॉ तर आपण पाहिला, तो निगेशन मध्ये होताच. नंतर इक्वेलन स्टेटमेंट, तो आपण कंडिशनल लॉ म्हणून पाहिला. आता काही स्विचेसचे टाईप्स आहे पहा, तर टू स्विचेसचे टाईप्स आहे. एक आहे स्विचेस इन सिरीज. सिरीज म्हणजे एका लाईनीवरती असतील असे, तर त्यावेळेस त्या ठिकाणी यूज केला जातो ऍट. पॅरलल जे असतात ते असे अपोजिट साईडला असतात, त्या ठिकाणी यूज केला जातो ऑर. तर या स्विचेसमध्ये फक्त अँड ऑर आणि निगेशनच यूज केला जातो. आता या ठिकाणी पहा, आता हा इथे हा अँड, या ठिकाणी ऑर आहे, त्यामुळे इथे हा असा मिळतो आपल्याला. तसे आपण याच्याशी रिलेटेड आता हा क्लोज आणि ओपन जो आहे तो पहा, इथे हा या ठिकाणी ओपन आणि हा क्लोज आहे, परंतु आपल्या फिगरमध्ये आपण त्याला इंडिकेट करताना डॅशने किंवा निगेशनने इंडिकेट करणार आहे. तर अशा प्रकारे आपण समरी पाहिली. थोडंसं रेग्युलरच्या विद्यार्थ्यांनी संयम ठेवा, तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागणार, कारण मी इथून बोलत असताना मला ज्या अडचणी आहे त्या मी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोच आहे. थोडंसं इम्प्रूव्हमेंट पण होतेच आहे, टीचिंगमध्ये अजून थोडासा बदल होईलच. तर तुम्ही थोडं संयमित राहून मला वाटतं दिवसभरातून कोरोनाच्या डिस्कशनमधून बाहेर पडून थोडं एखादी तास बघावं असं मला वाटतं. ओके, बाय, सी यू टुमॉरो.